गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं प्रोडक्ट करणं, या दोघांचा मल्टीप्लाय करून आपल्याला करता येतं, परंतु आपल्याला फॉर्म्युला यूज करून सुद्धा आपल्याला हे सोडवायचं आहे. आता याच्यामध्ये फॉर्म्युला जर बघितला आपण, तर फॉर्म्युला कोणता यूज करता येईल, एक्स प्लस ए एक्स एक्स सेम आहे, है ना, आणि एक्स प्लस बी म्हणजे याचं काय होतं बघा बरं, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस बी स्क्वेअर, नाही बी म्हणजे बी स्क्वेअर म्हणजे एस ए बी, इथं काय येईल ए बी, हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. म्हणजे एक टर्न सेम आहे आणि दोन दुसऱ्या टर्न ऑड आहेत, मग काय होतं ए प्लस ए एक्स प्लस ए एक्स प्लस बी हा आपण पाहिलेला आहे, म्हणजेच काय होईल एक्स स्क्वेअर प्लस थ्री आणि फाईव्ह एट एट एक्स आला एट एक्स प्लस या दोघांचा मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बी थ्री फाईव्ह जा फिफ्टीन. जर आपल्याला फॉर्म्युला जर पाठ असला तर आपण पटकन काय करतो अशा पद्धतीनं सोडवता येईल. आता हा बघा एक्स प्लस फाईव्ह एक्स मायनस फोर, आता इथे कोणतं आपल्याला यूज करायचं, आपल्याला एक्स प्लस ए आणि एक्स मायनस बी इजिकल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स ए मल्टिप्लाय बी अशा पद्धतीने येईल, बरोबर आहे. अशा पद्धतीने फॉर्म्युला लिखू शकलं का नाही आपण, तर मग काय होईल बघा, या फॉर्म्युला टाकल्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह इन फोर इथं हां ए मायनस बी, इथं ए मायनस बी आहे, फाईव्ह मायनस फोर वन म्हणजे वन एक्स मायनस फाईव्ह फोर जा ट्वेंटी झाला आन्सर आपला. असा ह्या फॉर्म्युला टाकून आपल्याला करता येईल. पुढचं उदाहरण बघूया, एक्स प्लस थ्री अपॉन फाईव्ह एक्स मायनस वन अपॉन नाईन, म्हणजे कोणता यूज करायचा करता येईल आपल्याला, एक्स प्लस ए अँड एक्स मायनस आपली एक्स मायनस बी इजिकल टू एक्स स्क्वेअर प्लस ए मायनस बी एक्स मायनस ए बी, बरोबर आहे. ह्या फॉर्म्युलाचा आपल्याला यूज करता येईल, म्हणजे काय होईल मग, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय आला एक्स स्क्वेअर प्लस थ्री अपॉन फाईव्ह मायनस वन अपॉन नाईन एक्स आणि मायनस थ्री अपॉन फाईव्ह मल्टिप्लाय वन अपॉन नाईन, थ्री वन जा थ्री 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 जा नाईन, आता इथं एक्स स्क्वेअर प्लस नाईन फाईव्ह जा फोर्टी फाईव्ह आला, फाईव्ह नाईन जा नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन, नाईन फाईव्ह जा फाईव्ह वन जा असा एक्स आला, तर वन अपॉन फिफ्टीन आला, बरोबर आहे. तर एक्स स्क्वेअर प्लस ट्वेंटी सेवन ट्वेंटी टू अपॉन फोर्टी फाईव्ह एक्स मायनस वन अपॉन फिफ्टीन अशा पद्धतीने उदाहरण सोडवता येईल. पुढचं उदाहरण बघूया आपण, आता यम मायनस एन अपॉन टू थ्री यम मायनस एन अपॉन फाईव्ह आपला काय करता येईल, मग पहिल्या टर्मचा स्क्वेअर, बरोबर आहे, म्हणजेच काय येईल आपल्याला एक्स मायनस ए एक्स मायनस बी इजिकल टू एक्स मल्टिप्लाय एक्स म्हणजे काय एक्स स्क्वेअर, त्यानंतर काय होईल त्याचं मायनस ए प्लस बी एक्स प्लस ए बी हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. म्हणजेच काय आला एक्स मल्टिप्लाय म्हणजे काय आला थ्री एम स्क्वेअर, बरोबर आहे, मायनस एन अपॉन टू प्लस एन अपॉन फाईव्ह एक्स प्लस एन अपॉन टू मल्टिप्लाय एन अपॉन फाईव्ह, बरोबर आहे. तर काय आला थ्री एम स्क्वेअर मायनस फाईव्ह टू जा टेन, फाईव्ह एन प्लस टू एन काय आला हा एक्स प्लस एन स्क्वेअर अपॉन टेन, थ्री एम स्क्वेअर
माइनस 7n अपॉन 10 x प्लस n स्क्वायर अपॉन 10 अशा पद्धतीने हे सोडवता येईल. आता आपण पुढचा बघूया 2x प्लस 7 स्क्वेअर. आता स्क्वेअर आहे इथं म्हणजे आपल्याला कोणता वापरता येईल, आपल्याला ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय होते जा ए स्क्वेअर प्लस ए 2ab प्लस बी स्क्वेअर होईल. ह्या फॉर्म्युलामध्ये आपण ठेवूया, बरोबर आहे. तर काय होईल, 2x स्क्वेअर प्लस 2 मल्टीप्लाय 2x मल्टीप्लाय 7 प्लस 7 स्क्वेअर म्हणजे काय आला, 4x स्क्वेअर प्लस 2 2 जा 4, 4 7 जा 28, x प्लस 49. आता ही स्टेप आपण हाईड करू शकतो, लपवू शकतो. काय करता येईल, 2 2 जा 4x प्लस 7 2 जा 14, 14 2 जा 28x आणि 7 7 जा 49 अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवता येईल. आता पुढचं उदाहरण बघूया, 4x मायनस 1 स्क्वेअर. इथं काय वापरता येईल आपल्याला, आता फॉर्म्युला ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे त्याला ए कोणता आहे, हा ए आणि हा बी. ए स्क्वेअर म्हणजे 4 4 जा मायनस 2 मल्टीप्लाय 4x मल्टीप्लाय 1 है ना, प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 16x स्क्वेअर मायनस 4 2 जा 8x प्लस 1 अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवता येईल. पुढचा प्रॉब्लेम बघा, m अपॉन 5 मायनस n अपॉन 3 m अपॉन 5 प्लस n अपॉन 3. इथं आपल्याला कोणता फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल, a मायनस बी अँड a प्लस बी अशा पद्धतीने आहे. म्हणजे काय होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय होईल, a चा स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर माय अपॉन 25 मायनस n स्क्वेअर अपॉन 9 झालं उदाहरण. म्हणजे फॉर्म्युल्यानं सोपं करण्यासाठी, कारण एवढं मल्टिप्लाय करत बसतो तर वेळ लागतो, म्हणून हा या फॉर्म्युल्यानं केल्यानंतर आपल्याला एका मिनिटाच्या आतमध्ये उदाहरण सोडवता येईल. आता 1 मायनस 0.7x स्क्वेअर आहे म्हणजे काय आला, आपण बघूया एक्स मायनस ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस 2 मल्टीप्लाय 1 मल्टीप्लाय 0.7x प्लस 0.7x चा स्क्वेअर. तर 1 आला इथं, मायनस 2 1 जा 2 मल्टीप्लाय 0.7 म्हणजे काय आला, 7 1 जा 7, बरोबर आहे, नाही 7 2 जा 14, 1.4x प्लस 0.49x स्क्वेअर अशा पद्धतीने उदाहरण सोडवता येईल. तर 104 आहे, याला आपण आता आपण बेस काय करूया, आपण समजा 100 प्लस 4 अँड 100 प्लस 4, बरोबर आहे, 100 प्लस 4 100 प्लस 4, ह्याचा काय होईल बघा, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय आला, 100 चा स्क्वेअर प्लस 2 मल्टीप्लाय 100 मल्टीप्लाय 4 प्लस 4 चा स्क्वेअर केलं की नाही आपण, म्हणजे की ज्याला इथं हे 40 प्लस 4 2 जा 800 प्लस 16 म्हणजे काय आला, 10,816. चला आता 94 चा स्क्वेअर करणं आहे, तर आपल्याला काय करता येईल, दोन पद्धतीनं करता येईल आपल्याला, 90 प्लस 4 घेता येईल, बरोबर आहे. आपण पहिल्यांदा 90 प्लस 4 घेऊन घेऊया, है ना, ए प्लस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट 9 9 जा 8100 प्लस 2 मल्टीप्लाय 90 मल्टीप्लाय 4 प्लस 4 4 जा 16 म्हणजे काय आला, 8100
plus 9 to the 9 4 the 36 36 multiply 2 72 बरोबर आहे plus 16 यांची सम किती झाला आहे हे 6 2 1 3 7 1 8 and 8 या अशा पद्धतीने आला बरोबर आहे हेच आपल्याला 100 minus 6 कसा करते आपल्याला 100 minus 6 and 100 minus 6 अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला करता येईल म्हणजे काय होईल 100 चा स्क्वेअर म्हणजे काय आला 10000 बरोबर आहे minus 2 multiply 100 multiply 6 600 plus multiply 2 1200 बरोबर आहे आणि प्लस 66 चा 36 या दोघांचा मल्टीप्लाई केल्यानंतर किती आला हा 8800 मायनस केल्यानंतर प्लस 36 बरोबर आहे म्हणजे किती आला 8836 दोन्ही पद्धतीने आपल्याला करता येईल 201 मल्टीप्लाय 199 एवढा मल्टीप्लाय करत बसण्यापेक्षा आपण फॉर्म्युला टाकू तर 101 लाच कसं लिहितो आपण 200 प्लस 1 आणि 200 मल्टीप्लायला मल्टीप्लाय 200 मायनस 1 म्हणजे 199 म्हणजे काय कोणता फॉर्म्युला आला आपला ए ए प्लस बी अँड ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तेच मेथड आपल्याला वापरूया काय होईल आपला 200 चा काय होईल स्क्वेअर 200 चा स्क्वेअर आला 2 टू जा 4 आणि 40 बरोबर आहे मायनस 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे काय आला 39999 ओके आता पुढचं उदाहरण बघूया आपण 10.7 मल्टीप्लाय 9.3 आता आपल्याला फॉर्म्युलामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर कसं करता येईल आपल्याला बेस्ट ठरवायचं आपल्याला काय ठरवता येईल 10 जर समजला 10 प्लस 0.7 आणि 10 मायनस 0.7 बरोबर आहे म्हणजे हा झाला ना फॉर्म्युला ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजेच काय होईल 10 चा स्क्वेअर मायनस 0.7 चा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर 100 मायनस 0.7 चा स्क्वेअर 0.49 बरोबर आहे म्हणजेच किती आला हा 99.51 झाला सोपा ना 3.4 मल्टीप्लाय 2.6 कसं करायचं आपल्याला याला 3 प्लस 0.4 मल्टीप्लाय 3 मायनस 0.4 म्हणजे काय आला 3 3 9 मायनस नाही एक प्लस आणि एक मायनस आला एक प्लस आणि मायनस म्हणजे काय लिहित आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 3 3 9 मायनस 4 4 16 म्हणजे किती आला हे 9 मधून हे गेले तर 8 किती आला 84 झाला 10.4 मल्टीप्लाय 9.6 काय करतं आपल्याला 10 प्लस 0.4 आणि 10 मायनस 0.4 झाला का हा चला पुढचं उदाहरण बघूया आपण 651 मल्टीप्लाय 651 मायनस 449 मल्टीप्लाय 449 म्हणजेच काय आला 651चा स्क्वेअर मायनस 449चा स्क्वेअर अपॉन 651 प्लस 441 आता म्हणजे काय आला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यालाच काय म्हणतो आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर आहे असं ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला लिहिलेलं आहे म्हणजे काय होतं ए प्लस बी अँड ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय ए प्लस बी आणि ए मायनस बी आहे ना म्हणजे आपण काय लिहू आपण 651 प्लस 441 आणि काय होईल 651 मायनस 441 डिवाइड बाय
651 plus 449. आता हा हा सेम आहे म्हणजे हा काय आला कटला बरोबर आहे म्हणजे 651 minus 449 तर किती उरले आपल्याला 202 किती आला आंसर 202 चला पुढचं उदाहरण बघूया आपण 2 and 1 upon 2 square minus 3 and 3 upon 4 square म्हणजे काय आला इथं a square minus b square म्हणजे काय होईल a plus b and a minus b म्हणजे 2 2 जा 4 5 upon 2 plus 3 upon 4 आणि 5 upon 2 minus 3 upon 4 यांचा एल शेप किती आला 4 आला 5 2 जा 10 plus 3 आणि इथं 10 minus 3 upon 4 म्हणजे किती झाला इथं 13 upon 4 multiply 7 upon 4 37 जा 91 upon 60 पुढचं उदाहरण बघूया 3.56 स्क्वेअर मायनस 1.44 स्क्वेअर डिवाइड बाय 3.56 अपॉन 1.4 बरोबर आहे तर काय करता येईल बघा आपल्याला है ना म्हणजे इथे काय दिलं आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय होईल ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजे 3.56 प्लस 1.44 मल्टीप्लाय 3.56 मायनस 1.44 अपॉन 3.56 मायनस 1.44 आता हा आणि हा कटला बरोबर आहे कटला का नाही उरला काय 3.56 प्लस 1.44 म्हणजे किती आला 5 आला अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे